मनसे आणि बोंडेंचे मुद्दे घेऊन मी इकडे स्टुडिओ म्हणजे पुन्हा एकदा सभागृहात येतोय. मला स्टुडिओची सवय झाली त्यामुळे स्टुडिओ म्हणतोय, पण सभागृहात आहोत आपण. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍग्रीकल्चरच्या माझी सहकारी फरा माझ्यासोबत आहे, त्यांकडे खूप मान्यवर जमलेले आहेत. त्यांनी यावरती रिफ्लेक्ट व्हावंच बजेटवरती. खास करून क्रिप्टो करन्सीला इनडिरेक्टली आपण लिगलाइज केलंय का? कारण त्याच्यावरती 30% टॅक्स बसणार आहे. हाही मुद्दा कुणी जर का त्यावरती एलोबरेट करू शकलं तर बरं पडेल. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, थोडक्यात मुद्दा मांडा, कारण अनेकांना याच्यावरती बोलायचंय. इतकंच फरा. निश्चितच सर, बजेट सादर झालेलं आहे आणि त्यानंतर काही जणांच्या प्रतिक्रिया आहेत जे मान्यवर या ठिकाणी आहेत आणि काही जणांना मत मांडायचंय. मी सगळ्यात आधी तांबे सरांकडे जाते. बजेट हॅज टू बी रेड. त्याचे मायक्रो जे हे आहे पुढे डिटेल्स आपल्याला वाचायला पाहिजे. पण ओव्हरऑल अगर मी बघेल की मॅक्रो फिडलिंग तुम्ही बजेटमध्ये करू नाही शकत, मेजर चेंजेस तुम्ही करू नाही शकत. तो आय एम रीडिंग दिस बजेट ॲज ओनली इन्कम अँड एक्सपेंडिचर स्टेटमेंट, नथिंग बियॉन्ड दिस. थँक्यू सर. आणखी काही प्रतिक्रिया आहेत? हे बजेट माझ्या मते उत्तम प्रकारे बॅलन्स बजेट आहे आणि मुख्य हे भविष्याकडे बघणारं बजेट आहे. इथे एक साधारण टीका अशी होते की सामान्य माणसाला काय मिळालं. सामान्य माणूस आज अत्यंत दरिद्री स्थितीतनं खूप चांगल्या स्थिती झाला, इकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्या सामान्य माणसांना असामान्य करणारं बजेट आयुष्यात कुठेही बसत नाही. सामान्य माणसांना हळूहळूच वरती आणायला लागतं. आणि या बजेटमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये आत्ता विचारलं म्हणून मुद्दाम सांगतो की क्रिप्टोकरन्सी कंट्रोल करता येत नाही हे लक्षात आल्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल न करता आपणच ती क्रिप्टोकरन्सी सुरू करावी, म्हणजे कमीत कमी त्याला लिगलाइज करता येईल आणि त्यातनं काही इन्कमसुद्धा स्टेटला होईल. शिवाय क्रिप्टोकरन्सी जशी आली तशीच डिजिटल ॲसेट्सवरती टॅक्स लावण्याची पण योजना आलेली आहे, कारण क्रिप्टोकरन्सी ही ब्लॅक मनीकरता वापरली जायची, ते होऊ नये तो पण प्रयोग झालेला आहे. निश्चितच. थँक्यू सर. आणखी एक प्रतिक्रिया. रेल्वेमध्ये महिलावर होणारे जे अत्याचार यासाठी RPFमध्ये 10,000 महिला पोलिसांची नियुक्ती होणार होती आणि दुर्दैवानं आज आपण पाहतो की आजच्या बजेटमध्ये तशी तरतूद नाही आहे. त्याचबरोबर आदिवासी बहुल जो महाराष्ट्रातला भाग आहे तो नाशिक आणि डहाणू रेल्वे सेवा यालासुद्धा बरेच वर्ष त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे, परंतु तो ॲक्टिवेट होत नाही. या बजेटमध्ये अपेक्षा होती परंतु ती देखील मान्य झालेली नाही. थँक्यू सर. काही महिलासुद्धा आहेत सर माझ्याकडे, त्यांची प्रतिक्रिया घेते मी. मला असं वाटतं या बजेटमधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट असा एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे दीर्घकाळामध्ये जे काही बदल आपल्याला अपेक्षित आहेत ते बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन क्षेत्रांवर भर दिला आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये तो विकास जलद गतीनं व्हावा म्हणूनसुद्धा काही बदल झालेत. त्यामुळे तसा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरीसुद्धा अर्बन पुअर असतील किंवा इथे चर्चा चालली आहे त्यानुसार कृषी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांसाठी फारसं काही नाही. त्यामुळे काही त्रुटी निश्चितच आहेत, पण काही स्वागतार्ह बदल या बजेटमध्ये झालेले दिसून येत आहेत. थँक्यू. तुमची प्रतिक्रिया. प्रसन्न, तुम्ही म्हणालात की हे इलेक्शन बजेट नाही दिसत आहे कारण 5 विधानसभांचा विचार नाही. मी म्हणेन हे 2024 लोकसभेकडे करून केलेलं बजेट आहे, कारण या बजेटमध्ये अर्बन प्लॅनिंग, डिजिटल क्षेत्रातले बदल आणि एज्युकेशन, विशेषतः ऑनलाईन एज्युकेशन गेली 2 वर्ष जे चाललं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर असे बदल केलेत की त्याचे रिझल्ट 2 वर्षानंतर समोर येणार आहेत आणि कदाचित हे नवीन वोटर टॅप करायचाही एक त्या दृष्टीनेही विचार असू शकतो. ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे असं म्हटलं तरी चालेल. थँक्यू. तुमची प्रतिक्रिया थोडक्यात. मी थोडक्यातच बोले की या बजेटमध्ये मध्यम वर्गीयांसाठी किंवा नोकरदार माणसांसाठी काहीच काही झालेलं दिसत नाहीये. धन्यवाद. आणखी काही मान्यवर आहेत माझ्याकडे, त्यांनाही बोलायचंय. सर, बरेचसे प्रश्न आहेत आणि प्रतिक्रिया सुद्धा आहे. प्रसन्न, क्रिप्टो करन्सीच्या बाबतीमध्ये एक धाडसी निर्णय हा घेतलेला आहे, कारण आता सध्या बिटकॉईन्स काय किंवा अन्य कॉईन्सवाले जे काही चलन आहेत त्याच्यामध्ये जास्त करून हवाला रॅकेट टाईपची ॲक्टिव्हिटी चालते आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डवरती कुठेही त्याच्यातलं उत्पन्न येत नाही किंवा त्याच्यातली ट्रान्झॅक्शन्स येत नाहीत. आज हे जर का RBIने सुरू केलं हे डिजिटल करन्सी तर ते सगळं रेकॉर्डेड होईल, त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्याचा एंट्रीज होतील आणि त्याच्यावरती उद्या जर का इन्कम झालं तर त्याच्यावरती टॅक्स सरकारला मिळू शकतो. हा एक त्याच्यातला मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि क्रिप्टो करन्सीमध्ये जे व्यापारी व्यवहार व्हायचे ते व्यापारी व्यवहार करण्याकरता रिझर्व्ह बँकेच्या जर का डिजिटल करन्सीचा वापर झाला तर आपोआपच तो पैसा जो आहे तो देशात राहील. आजच्या घडीला बिटकॉईनच्यामुळे तो देशाच्या बाहेर राहतो. धन्यवाद सर. मॅम, तुमची प्रतिक्रिया. ह्या बजेटमध्ये एक चांगला मुद्दा असा मांडला गेला आहे
की ह्याच्यामध्ये नवीन जनरेशनला जे व्हिडिओ गेमिंग आहे किंवा नवीन काही बिझनेसच्या अपॉर्च्युनिटीज नवीन जनरेशनला होऊ शकतात त्यांच्यासाठी काही बेनिफिशियल असे काही गोष्टी दिलेल्या आहेत. ॲट द सेम टाईम आता ऑनलाईन या 2 वर्षामध्ये सगळ्यांना करत असल्यामुळे शाळा ऑनलाईन केल्या आहेत, पण ॲट द सेम टाईम त्या शाळा ऑनलाईन करण्यासाठी चॅनल्स जी काढले आहेत त्याच्यामुळे थोडा नवीन पिढीवरती मानसिकरित्या परिणाम होतो की काय, हा एक मुद्दासुद्धा फार महत्त्वाचा आहे. नवीन जनरेशनला आपण असं दुर्लक्षित करू शकत नाही. धन्यवाद. हार्डीकर सरांची कोलविषयीची एक प्रतिक्रिया. ते 30 वर्षानंतर कोल टू केमिकल्स अनाऊन्स झालं. 1988 साली साऊथ आफ्रिकेत मी कन्सल्टिंग असाइनमेंट गेलो होतो आणि डॉक्टर माशेकर त्यावेळेला NCL चे डायरेक्टर होते, त्यांना दिली होती मी स्कीम. आणि सॅसॉल आणि जर्मन, हे जर्मन फ्लुईडाइज्ड बेड टेक्निक आहे आणि ह्याचा वेस्टर्न महाराष्ट्रातल्या कोलफील्डना आणि मुख्य झारखंड बंगालला उपयोग होईल. परंतु आजही मायनिंग पॉलिसी फॉर निकेल नाही आहे. ओरिसामध्ये 189 मिलियन मेट्रिक टन निकेल ओर आहे. ओरिसामध्ये 1 लाख नोकऱ्या मिळू शकतील, हे पण मी 5 वर्ष लिहितो आहे सगळीकडे. थँक्यू. आता ते रिफ्लेक्ट होणार आहे आता बजेट असं तुम्ही सांगता. येस, कोल टू केमिकल्स, येस येस, लॉंग वे टू गो, लॉंग वे टू गो. सर, आणखी काही प्रतिक्रिया आहेत माझ्याकडे. थोडक्यात प्लीज शेवटच्या 2 घेऊयात, त्यानंतर आपण पुढचं. अतिशय चांगलं बजेट म्हणता येईल. शेतीबद्दलची इन्व्हेस्टमेंटचा विषय, सिंचनाचा असो, MSME साठीचे प्रोव्हिजन्स असो, इन्फ्रास्ट्रक्चरचं तर गडकरी साहेबांनी आणि या सरकारने खूप काही काम केलं, त्याच्यासाठी पण इन्व्हेस्टमेंट आहे. मॉडर्न पण आहे, क्रिप्टोकरन्सी असो, गेमिंग जसो मॅडमनी आता उल्लेख केला ते पण आहे. युवकांसाठी शिक्षण, रोजगार, खास करून डिजिटल स्किलिंग जसं आता मॅडमनी उल्लेख केला त्याचा खूप फायदा होणार. ॲक्वाकल्चर आणि इनोव्हेटिव्ह गोष्टी पण आहे, त्यामुळे एक अतिशय चांगलं बजेट हे दिसतंय, जाणवतंय. आणि हे बदल आता पुढच्या 1-2 वर्षांमध्ये युवकांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंतही खूप जो पोहोचलाय बदल तो अजून चांगला होईल असं जाणवतं या बजेटमुळे. सर, शेवटच्या 2 प्रतिक्रिया आहेत माझ्याकडे. प्रत्यक्ष कर प्रणाली जी आहे तर ती सगळ्यांसाठी एकच असावास हवे. आपल्या देशामध्ये 2 प्रकारच्या, एक वजावट रहित आणि एक वजावट सहित अशा ज्या काही प्रकार, 2 प्रकारच्या कर प्रणाली चालू केलेल्या आहेत त्या अत्यंत चुकीचे. देशामध्ये एकच कर प्रणाली असायला पाहिजे, परंतु ती जी काही केलेली नाही आणि ती ह्या वेळेला अपेक्षित होतं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 5% लोकांनी फक्त नवीन कर प्रणालीचा वापर केलेला आहे. असं असताना ती रद्द करणं आणि जी जुनी पद्धत आहे ती मजबूत करणं, त्याच्यातले दोष जे आहेत तर ते काढून टाकणं हे आवश्यक होतं. दुसरी गोष्ट, जी एक्झम्पशन लिमिट आहे तर ती वाढवण्याची आवश्यकता होती. आज सुप्रीम कोर्टामध्ये प्रश्न आहे आणि मार्चच्या 3 आठवड्यामध्ये त्याच्यात चर्चा होणार आहे की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत तर त्यांच्यासाठीची जी मर्यादा आहे उत्पन्नाची ती 8 लाखाची आणि बाकीच्यांसाठी मात्र 2.5 लाखाची मर्यादा आहे. जी मर्यादा सिनियर सिटीजन आणि ज्येष्ठ नागरिकांना, ती ज्येष्ठ नागरिक जे आहेत तर त्यांच्यासाठी 5 लाख आणि 3 लाख जी होती तर ती नवीन कर प्रणालीमध्ये त्यांनी 2.5 लाख केलेली. म्हणजे कर प्रणालीमध्ये एक्झम्पशन लिमिट वाढवण्याची आवश्यकता असताना सुद्धा त्यांनी उलट कमी केलेलं आहे. अशा असंख्य विसंगती त्याच्यामध्ये आहेत, ह्या विसंगती दूर करण्याची आवश्यकता होती. त्या दृष्टिकोनातून जर त्यांनी पावलं टाकली असती तर कर प्रणाली व्यवस्थित झाली असती. आणि दुसरी गोष्ट, जी काही मी आधीच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की देशामध्ये जी काही आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे तर ती कमी करण्यासाठी या प्रत्यक्ष कर प्रणालीचा वापर करण्याची आवश्यकता होती, पण ते झालेलं नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धन्यवाद सर. शेवटची प्रतिक्रिया. हे बजेट तरुणांना डोळ्यासमोर ठेवून खूप प्रभावीपणे टार्गेट केलं गेलेलं आहे, ज्याच्यात डिजिटल युनिव्हर्सिटीचा जो विषय घेतलेला आहे आणि खास करून प्रादेशिक भाषांमधनं शिक्षण प्रमोट करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होणार आहे. अगदी ग्रामीण पातळीवरती ITI मध्ये ड्रोनचं प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्या जाणार आहे, जो आज ग्रामीण भागातल्या रोजगाराचा प्रश्न आपण चर्चा करतोय तो या माध्यमातून नक्की सुटण्यास मदत होणार आहे. डिजिटल ई देश पोर्टल जे नवीन अनाउन्समेंट आहे ती एक खूप उत्तम डेव्हलपमेंट आहे, ज्याच्यात रिस्किलिंग, अपस्किलिंग यासारख्या गोष्टींचा प्रमोशन करण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे. संरक्षण क्षेत्रातलं जे R&D उद्योगांच्यासाठी खुलं केलं आहे काही प्रमाणात, तर त्या ह्याच्यात स्टार्टअप्सना, इनोव्हेशनला भरपूर मदत होणार आहे. त्याच्यातनं सुद्धा नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. जी 100 चॅनल्स, या सगळ्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. मी इकडे पुन्हा ब्रेक, सोलार आणि EV हे दोन विषय सुद्धा कोणाच्या, तर येस येस येस, तुमची कमेंट तुमची पण राहिलेली आहे. येस,
एक गोष्ट आपण प्रकर्षाने जाणवलेली आहे की 2021 साली आपला नंबर 6वा होता जगामध्ये जेव्हा जीडीपी ग्रोथच्या संदर्भात आणि हॅपीनेस इंडेक्स